पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वीच्या मराठी या विषयामधील आपण कविता व त्यावरील प्रश्न या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. साहित्यामध्ये गद्य आणि पद्य असे दोन विभाग असतात. गद्यावर आधारित उतार्यावरील प्रश्न असतील, वृत्तपत्र म्हणजे बातमीवर आधारित प्रश्न असेल किंवा जाहिरातीवर आधारित प्रश्न असेल, असे प्रश्न प्रकार असतात. तर पद्य म्हणजे कविता. कविता म्हणजे नेमकं काय? तर वेदातील ऋचा म्हणजे कविता, संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या म्हणजे कविता, संत तुकारामांचे अभंग म्हणजे कविता, एकनाथांची भारुड म्हणजे कविता, निळोबारायांच्या गवळणी म्हणजे कविता, राष्ट्र संत तुकडोजी महाराजांची गीतं म्हणजे कविता. एवढंच नव्हे तर शूरवीरांच्या चरित्राचं गान करणारे पोवाडे म्हणजे कविता, बहिणाबाईंनी लिहिलेली कवन म्हणजे कविता, जात्यावरील ओव्या म्हणजे कविता. अशा प्रकारच्या कविता अतिशय व्यापक स्वरूपात आपण बघत आहोत. कविवर्य कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्यांच्या विशाखा हा कविता संग्रह आणि नटसम्राट हे नाटक. विंदा करंदीकरांच्या कविता, खरा तो एकची धर्म म्हणणारे महाराष्ट्र मौली सानेगुरुजी यांच्या कविता. तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेवर आधारित किमान 3 प्रश्न आपल्याला येतात, अर्थात 6 गुणांसाठी हा उपघटक असतो. कवितेवर आधारित प्रश्न सोडविताना प्रथमतः ही कविता पूर्ण वाचावी, कवितेचं आकलन व्हावं, कवितेवरील प्रश्न आणि पर्याय व्यवस्थित वाचावेत. कधी कधी पहिल्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा शेवटच्या कडव्यात असतं, तर कधी कधी अगदी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा सुरुवातीला असतं. म्हणून कवितेचं योग्य आकलन आपण करून घ्यावं, कविता शांत चित्ताने वाचावी आणि कवितेवरील आधारित प्रश्नांची आपण अचूक आणि योग्य उत्तरं द्यावीत. नमुना म्हणून मी आणि आमच्या दत्तवाडी शाळेतील आजी माजी विद्यार्थी यांनी बिल्वदल या कविता संग्रहाची निर्मिती केली आणि या कविता संग्रहामधील एक नमुना म्हणून आपण कविता बघणार आहोत. कवितेचं शीर्षक आहे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न. मी कविता वाचन करतो. चला शैक्षणिक क्रांतीच्या ध्येयाचे गीत गाऊ, चला शैक्षणिक क्रांतीच्या ध्येयाचे गीत गाऊ, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे सुंदर स्वप्न पाहू. जिजाऊंचे वारस होऊ सावित्रींचा लेऊ असा, जिजाऊंचे वारस होऊ सावित्रींचा लेऊ असा, शाहू फुले आंबेडकरांचा चालवू या वारसा. समतेचे दूत होऊ, समतेचे दूत होऊ पालखी खांद्यावर घेऊ, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे सुंदर स्वप्न पाहू. दुसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतात, बाल आनंद मेळाव्यातून उपक्रमशील होऊ, बाल आनंद मेळाव्यातून उपक्रमशील होऊ, गुणवत्तेचे शिक्षण घेऊन नीतिमूल्येही रुजवू, अभिमानाने जगात आपुल्या, अभिमानाने जगात आपुल्या, देशाची शान वाढवू, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे सुंदर स्वप्न पाहू. कला क्रीडा अन सर्वांगीण विकास आता करू, कला क्रीडा अन सर्वांगीण विकास आता करू, महापुरुषांना वंदन करूनी इतिहास त्यांचा स्मरू, भविष्यात नवजात पिढीला, भविष्यात नवजात पिढीला चांगला आदर्श देऊ, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे सुंदर स्वप्न पाहू. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेवर आधारित पहिला प्रश्न आहे, कवीने सर्वांना काय गाण्याचे आवाहन केले आहे? पर्याय क्रमांक 1, पालखी खांद्यावर घेऊन भक्तिगीत गाण्याचे.
पर्याय क्रमांक दोन, इतिहासाचे स्मरण करविणाऱ्या पोवाडा गाण्याचे. पर्याय क्रमांक तीन, देशभक्तीपर चित्रपट गीत गाण्याचे. आणि पर्याय क्रमांक चार, शैक्षणिक क्रांतीच्या ध्येयाचे गीत गाण्याचे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर कविता बघितली तर या कवितेच्या अगदी सुरुवातीलाच चला शैक्षणिक क्रांतीच्या ध्येयाचे गीत गाऊ असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे जे उत्तर आहे, शैक्षणिक क्रांतीच्या ध्येयाचे गीत गाण्याचे, हे याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे, उपक्रमशील होण्यासाठी कवी काय करणार आहे. पर्याय क्रमांक एक, सुंदर स्वप्ने पाहणार. पर्याय क्रमांक दोन, बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करणार. पर्याय क्रमांक तीन, महापुरुषांना वंदन करणार. आणि पर्याय क्रमांक चार, नीतिमूल्ये रुजवणार. आता आपला जो प्रश्न आहे, उपक्रमशील होण्यासाठी कवी काय करणार आहे, आपण जर कविता बघितली तर या ठिकाणी उपक्रमशील होण्यासाठी बाल आनंद मेळाव्यातून उपक्रमशील होऊ असं दुसऱ्या कडव्यात कवी म्हणतात. आणि म्हणून याचं उत्तर आहे, बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करणार. पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे. आणि प्रश्न तिसरा, वरील कवितेत कुरूप या शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द आला आहे. पर्याय क्रमांक एक, विकास. पर्याय क्रमांक दोन, नवजात. पर्याय क्रमांक तीन, शिक्षण. आणि पर्याय क्रमांक चार, सुंदर. आता कुरूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुंदर आहे. कुरूप, सुंदर. मग हा सुंदर शब्द फक्त कवितेत आलेला आहे का, आपण बघूया. कवितेमध्ये सुंदर शब्द प्रत्येक कडव्यामध्ये आहे. सुंदर स्वप्न पाहू, सुंदर स्वप्न पाहू, सुंदर स्वप्न पाहू, सुंदर स्वप्न पाहू, याचा अर्थ सुंदर, हे याचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुद्धा कविता शांतपणे ऐका, तिचं आकलन करून घ्या, तिच्यावरील प्रश्नांची अचूक उत्तर द्या. आणि पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये भरघोस यश मिळवा. धन्यवाद.